Yes, Harish. Shri Swami Samatha Maharaj Ki Jai, Shri Gurudev Datta, Shri Trambakeshwar Maharaj Ki Jai, Ganga Godavari Mata Ki Jai, Sadguru Param Puja More Dada Ki Jai, Shri Swami Samatha Guru Abhi Ki Jai, Bharat Mata Ki Jai. सर्वच महापुरुषांच्या प्रतिमांचं माल्यार्पण देखील आपण या ठिकाणी करावं. डॉक्टर भरत पाटील हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर स्थानापन्न व्हावं. बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रावसाहेब पाटील हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. मी त्यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावं. डॉक्टर भरत बापू स्मारकाच्या भूमिपूजनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सुनील दादा शिंदे, ज्येष्ठ नेते आदरणीय खलील दादा देशमुख, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील, या नगरीचे नगराध्यक्ष संजयजी गोहिल, उपनगराध्यक्ष शरदभाऊ पाटे, डॉक्टर भरत बापू, आदरणीय मालकर दादा ज्यांच्या हातून अनेक विद्यार्थी घडले असे आदरणीय चित्तोले सर, तालुका प्रमुख सुनील भाऊ, मंचावर असलेले सर्वच मान्यवर, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या या स्मारकासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करतायत त्या सर्व समाजाचे पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले सर्व बांधवांनो आणि मित्रांनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो की आपण या भूमिपूजनाच्या निमित्तानं माझ्या वाढदिवसाचं नियोजन आपण या ठिकाणी केलं आणि वाढदिवसाचं औचित्य साधून आपण या भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे. बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून या समाज बांधवांनी किंवा महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्नेहींनी अनेक वर्षापासून ही मागणी होती. जे जे कोणी नगराध्यक्ष असतील, आमदार असतील, त्यांनी देखील हा प्रयत्न स्मारकाच्यासाठी केला, परंतु वेगवेगळ्या अडचणी सगळ्यांच्या समोर आल्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा स्मारक होऊ शकलं नाही. जेही कोणी असतील, त्यांनी काही हेतू पुरस्कार या स्मारकाला डावललं किंवा न करण्याचा प्रयत्न केला असं माझं अजिबात मत नाही. कारण शेवटी प्रत्येकाला वाटतं, शेवटी हे महापुरुष आहेत आणि या प्रत्येक महापुरुषाचे पुतळे स्मारक
हे आपल्या स्मरणात राहावे, त्यांचे विचार आपल्या स्मरणात राहावे. एवढी मोठी उंची या महात्मा या सर्व महापुरुषांची होती. किती उंची आपण त्यांच्या पायाच्या नखाची सुद्धा बरोबरी करू शकत नाही, एवढी मोठी उंची आमच्या या सर्व महापुरुषांची होती. परंतु दुर्दैव आहे की आम्ही आज या महापुरुषांना सार्वजनिक न करता कुठेतरी जातीपातींमध्ये वाटण्याचं पाप खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आजकाल झालेलं आहे. यांनी कधीही जातपात केली नाही. छत्रपती शिवाजी महाराज कुठे एकट्या मराठ्यांचे नव्हते. महात्मा ज्योतिबा फुले एखाद्या माळी समाजाचे नव्हते, तर महाराणा प्रताप एखाद्या राजपुतांचे नव्हते, बाबासाहेब एखाद्या दलितांचे नव्हते, तर या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सर्व समावेशक जाती धर्मांना घेऊन चालणारे हे महापुरुष होते. आणि म्हणूनच आज त्यांना महापुरुष म्हणून दर्जा प्राप्त झाला आणि आज आम्ही त्यांचे स्मारक या ठिकाणी बांधतोय. या प्रत्येक महापुरुषांना आपण जेवढंही मानू, जेवढंही त्यांचं कौतुक करू, तेवढं कमी आहे. आणि म्हणून जी काही अपेक्षा आज सुनील भाऊंनी केली की या येणाऱ्या वर्ष दोन वर्षामध्ये त्यांची ताकद आहे, त्यांचं सरकार आहे, तिथे किमान अर्धाकृती पुतळा व्हावा. मी सुनील भाऊंना या निमित्तानं विनंती करेन, अरे आपण अर्धाकृती सोडा, आपण पूर्णकृती पुतळा करू. पण जी काय प्रवृत्ती आहे, जी काय वृत्ती आहे, कुठल्याही पुतळ्याला बसवायची कोणाचं गाव करी ते राव काय करी. जर आम्ही या गावाने ठरवलं, आम्ही या तालुक्याने ठरवलं, तर आम्हाला राज्य सरकार, जिल्हाधिकारी, कलेक्टर कोणाच्याही परवानगीची आवश्यकता नाही. पण हे जे काही कागदोपत्री पिला मारणारे जे काही अवलाद आपल्यामध्ये आहे, ती अवलाद ज्या दिवशी खतम होईल त्या दिवशी आम्हाला कोणत्याही कलेक्टरची आणि राज्य सरकारची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. आमचे मन चांगले आहे, पण ही जी काही कोणी प्रवृत्ती आहे, ही प्रवृत्ती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आम्ही या गोष्टी पुढे नेऊ शकत नाही. नाही तर काय गरज आहे हो. नेता आमचा आहे, महापुरुष आमचा आहे, गाव आमचं आहे, जागा आमची आहे, आम्ही मानतोय. आणि मध्येच कोणतरी साला माहितीच्या अधिकारवाला येतो, देतो कागद टाकून अख्खं गाव हैराण करतो. हे सुद्धा तसंच झालं. हे आजपर्यंत कधीचाच हा महात्मा ज्योतिरावांचा पुढा पुतळा किंवा स्मारक हे कधीच या ठिकाणी उभं राहिलं असतं. प्रत्येक राजकीय माणसाला या सर्व समाजाचा रोषाला सामोरं जावं लागलं. पण या सगळ्या गोष्टी आम्ही सांगू शकत नाही. सगळ्यांचा रोष कोणाला वाटतं? कोणीही नगराध्यक्ष असू द्या, कोणीही आमदार असू द्या, त्याला असं वाटतं का की या समाजाचा रोष माझ्यावर यावा, मला घरून बांधायचं आहे का? मी आज 20 लाख रुपये मागच्या वेळ इथं तुम्हाला माहिती नाही, मी इथं येऊन भूमिपूजन करून टाकलेलं मटेरियल उचलून नेण्याचं पाप माझ्यावर आलं. पुन्हा 2 वर्ष तो पुतळा लावला आणि आज त्याचं भूमिपूजन होतंय. मला याचा नितांत आदर आहे, नितांत आनंद आहे. आणि म्हणून आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. मी तुम्ही फक्त सोबत राहा. या अर्ज फाट्यांना बी आपण फाट्यावर मारू. पुढच्या वार दिवसाला या ठिकाणी अर्धकृती पुतळा बसवण्याचं काम मी आपल्याला खात्रीने सांगतो की कोणतीच परवानगीची आवश्यकता नाही, मी माझ्यावर घेऊ. अर्धकृती पुतळा त्याला शासनाकडून निधी मिळो का नको मिळो, किशोर आप्पा स्वतःच्या खर्चाने अर्धकृती पुतळा या ठिकाणी बसवला आणि त्याचं उद्घाटन आपण आज भूमिपूजन करतोय, त्याचं उद्घाटन आपण याच ठिकाणी करू, माझ्या वाढदिवसाच्या दिवशीच करू. आणि नुसतं इथंच नाही, तुम्ही धर्मवीर संभाजी महाराजांचं देखील आपण स्मारक तयार केलं. मलाही वाटत होतं की धर्मवीर संभाजी महाराजांचा देखील अर्धकृती किंवा पूर्णकृती पुतळा त्या ठिकाणी उभा करू. परंतु दुर्दैवाने फक्त नाव चेंज करा, पुतळ्याला परवानगी घ्यायला कोणीच पुतळ्याला परवानगी देत नाही. आता काय करायचं तर स्मारक बनव. आता स्मारकामध्ये यांना फोटो चालतो आणि पुतळा चालत नाही. काय परिस्थिती आहे? अर्थात राज्यात सरकारमध्ये आम्हीच आहे, आम्हीच सभासद आहोत, आम्हीच कायदे बदलणार बनवणारे आहोत. पण इथे शब्दांचा खेळ, हा प्रचंड असा शब्दांचा खेळ या राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये. खरं म्हणजे हे सगळं बदललं पाहिजे. मी निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी सांगेन की येणाऱ्या वार दिवसाला माझ्या 1 तारखेला धर्मवीर संभाजी महाराजांचा आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळ्याचं उद्घाटन सुनील दादा आपण या ठिकाणी करू अशी ग्वाही आपल्याला या निमित्तानं मी देतो. बांधवांनो, सगळा माझा आज वाढदिवस असल्यामुळे बरेच जण इथेच वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. माझं स्टेज त्या ठिकाणी वाट पाहत आहे. मी खरं म्हणजे काही दिवसापूर्वी रस्त्यावर आलो, मला कार्यालयातून खाली यावं लागलं आणि म्हणून माझं कार्यालयच नव्हतं. मी आता नवीन कार्यालयाचा शुभारंभ
आपल्या राजीव गांधी टाउन हॉलवर करतोय आणि म्हणून त्याचा देखील शुभारंभ राहिलेला आहे. अजून अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. मी पुन्हा एकदा या पुतळ्यासाठी, या स्मारकासाठी ज्या ज्या मान्यवरांनी मग आंदोलन केले असतील, उपोषण केले असतील, आमच्या समाज बांधवांनी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न केले असतील, या सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार मानतो, आपल्याला धन्यवाद देतो की आपण या विचारवंत महापुरुषाचा स्मारक व्हावं याच्यासाठी सर्व राजकीय पुढाऱ्यांना आपण लक्षात आणून देण्याचं काम केलं, त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. माझा आज ह्या स्मारकासाठी 20 लाख रुपयाचा निधी मी माझ्या स्वतःच्या आमदार फंडातून मंजूर केलेला आहे आणि त्याचं भूमिपूजन आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने होतंय. मी थोडंसं फक्त वर्क ऑर्डर करता थांबलो होतो, कारण मी जे म्हटलो आणि म्हणूनच आपण आज या ठिकाणी करतो. खरं म्हणजे पहिले भूमिपूजन करायचं होतं आणि मग आपण या ठिकाणी येणार होतो, परंतु आता आपल्या सगळ्यांच्या साक्षीने 5 मिनिटांनंतर या स्मारकाचं भूमिपूजन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. अध्यक्ष साहेब, आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपण अध्यक्ष म्हणून नंतर बोलायला पाहिजे होता, पण जर का मी नंतर बोललो असतो तर तुमचं काय म्हणणं आहे त्याला उत्तर देऊ शकलो नसतो आणि म्हणून जे काय झालं, कारण शेवटी तुम्ही जे काय या समाजासाठी, बहुजन समाजासाठी किंवा या शहरासाठी, या तालुक्यासाठी जे काय मागणार आहात त्याला मला खऱ्या अर्थाने उत्तर द्यायचं काम माझं आहे किंवा ते पूर्णत्वासकडे नेण्याचं काम या ठिकाणी आहे आणि म्हणून निश्चितपणे आपण ज्या काही सूचना केल्या त्या निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम आपण या ठिकाणी करू. आपण रोजगार मेळाव्याचा या ठिकाणी उल्लेख केला. खरं म्हणजे मी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून मागच्या 15-20 वर्षापासून माझ्या वाढदिवसाला किंवा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मी काही ना काहीतरी समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज.